अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यात सख्खा भाऊ पक्का वैरी झाल्याचे पाहायला मिळाले. श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथे राहणाऱ्या शरद भदे याने त्याचा भाऊ गोरख भदे याला जमिनीच्या वादातून जाळून मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात शरद भदे आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यात सख्खा भाऊ पक्का वैरी झाल्याचे पाहायला मिळाले. श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथे राहणाऱ्या शरद भदे याने त्याचा भाऊ गोरख भदे याला जाळून मारण्याचा प्रयत्न केलाय. शरद भदे आणि गोरख भदे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जमिनीच्या विषयावरून वाद सुरू होते. सकाळी गोरख भदे आणि त्याची पत्नी सुरेखा भदे छपराच्या घरात झोपलेले असताना शरद भदे याने घराची बाहेरून कडी लावून छप्पर पेटून दिले. दोघांनाही जाळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या घटनेत गोरख भदे आणि त्याची पत्नी सुरेखा भदे गंभीर जखमी झाले असून त्यांना अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात शरद भदे आणि त्याची पत्नी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे श्रीगोंदा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.